ಆದರಣೀಯ ರಾಯಚೂರು ಶ್ರೀ ಸುರೇಶ್ ಬಯ್ಯಾಜಿ ಗುರು ಅಪ್ಪ, आपण उभारला उदात्त कार्याचा उत्तुंड कर्तृत्व ध्वज जो फडफडतो आहे प्रेरणा म्हणून आमच्या समोर. आपण निर्मिलेली आपली आयुष्यवाट दाखवते आहे समाजाच्या पावलांना विजयाचं क्षितिज. आपल्या या असीम कार्याचा आम्हाला अभिमान आहे म्हणून हा गौरव. हे अभिनंदन आहे आपल्या व्यक्तिमत्वाचे, कर्तृत्वाचे, नेतृत्वाचे, आपण पूर्णत्वाला नेलेल्या स्वप्नांचे. हे अभिनंदन आहे आपल्या कार्याचे, कष्टाचे, व्यसनाचे, हा पथ चालवताना झेललेल्या हर एका क्षणांचे. हे अभिनंदन आहे आपल्या सत्वाचे, तत्वाचे, आपल्या समर्पणाचे. आयुष्याची सुरुवात आपण म्हणतो नव्या दमाने करायची आहे आणि ती दम्या दमाने करतील असे ह्या सहचारी आपण विनंती करतो. आता जास्त कुटुंबामध्ये गेल्यानंतर कुटुंब नसावी. बारकाईन त्याच्यात काम करत, त्यामुळे एबी मध्ये त्याने उत्कृष्ट काम केलेलं आहे, त्याने त्याला न्यायही दिलेला आहे, त्यामुळे खूप कौतुक करतो. त्यांनाही भव्य आयुष्यासाठी, पुढील आयुष्यासाठी, आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर त्यांच्या सहचाऱ्यांना सुद्धा, मॅडमला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. आपण खूप चांगल्या पद्धतीने हाताळल्यामुळं आपली मुलं सेटल झालेली आहेत असं मला समजतं. आपण त्याची काळजी घ्या. आपण दोघं आता तुम्ही दोघं खूप वेळ व्यतीत करू शकताय सोबत. तर म्हणजे सर्व
सुरेश भैयाजी गुराव रावसाहेब अप्पा यांना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर येण्यासाठी विनंती करतो. आमचे सत्कार होते आणि त्यांच्या सुनिश्च पत्नी उपस्थित असलेले या ठिकाणी दीप प्रज्वलन करावा. सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुढील वाटचालीसाठी त्यांना पाठबळ मिळावं यासाठी आपण या ठिकाणी विविध क्षेत्रातील मंडळी सन्माननीय मंडळी सामान्य आपांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि सदिच्छा भेट देऊन गेलेले आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान चौथी शिकते. आयुष्याच्या प्रत्येक मनावरून तुमच्या आयुष्याचा आनंद यावा. या पुढचा प्रवासही असरा आणि सुख आनंद देणारा हवा. कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले आपण.
कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले, आपण आता ही वेळ म्हणजे थांबा आणि करा थोडा आराम। आपण आज सेवानिवृत्तीच्या हलती गर्दी शुभेच्छा। बाबा सारखे वेळ प्रसंगी कठोर होऊन शिस्त माया लावणारे आमचे आप्पा, त्यांचा आज सेवा निवृत्ती समारंभाचा समारंभ आहे, त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। एवढे बोलून मी येथे थांबवते, धन्यवाद। त्यांचं योगदान, कुटुंबाप्रती घेतलेले कष्ट, त्या सगळ्याचा आढावा थोडक्यामध्ये सांगणार आहे। ज्यांनी आपली पुरी हयात ही प्रामाणिकपणा आणि निष्ठा या दोन तत्वांवरती गाजवली, ज्या नीतीमूल्यांच्या बळावरती त्यांनी आपल्या आयुष्याचा लढा दिला आणि इथून पुढे लढणार आहे, ते आम्हाला पितृतुल्य असणारे आणि आमच्या सर्वांचे आदरणीय असे सुरेश भायाजी गुरव रावसाहेब, आम्ही त्यांना प्रेमाने आदराने आप्पा म्हणतो। वरिष्ठ लिपिक जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य च्या विभागाने मला एक दोन दिवसापूर्वी त्यांचा निरोप समारंभ घेतला, आम्हाला काही बोलवलं नाही, परंतु आपला हा मी जाहीर घेतोय। आदरणीय आप्पांचा जन्म हा 12 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांच्या मामाच्या गावी रिसवड तालुका कराड या ठिकाणी झाला। त्यांचं प्राथमिक शिक्षण 1 ते 4 हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांजोळे या ठिकाणी झालं आणि त्याच्या पुढील उर्वरित शिक्षण 5वी ते 7वीचं शिक्षण मावशी तालुका पाटण या ठिकाणी, 8वी ते 10वी या ठिकाणचं शिक्षण कोणानगर येथे आणि त्या पुढील कॉलेजचं शिक्षण हे आपलं पाटण जे तालुक्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी झालं। त्यांनी ती शैक्षणिक वाढवण्याची कोण शिला आपल्या गावामध्ये उघडली, शिक्षणाचा एक नवा संस्कार त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पुढील पिढीसाठी त्यांनी तयार करून दिला। तेथे रुजू झाले आणि आपल्या नोकरीची कोण शिला उघडली। त्यानंतर सेवेला सुरुवात कर 21 फेब्रुवारी 1991 रोजी कोयना बांधकाम येथे शासकीय सेवेमध्ये ते रुजू झाले। नोकरी अशी केली, सर्व नातेवाईक सांभाळून सगळी कुणाचे शुभ कार्य असो अशुभ कार्य असो सगळीकडे आप्पा हजर असायचे। आम्ही तर म्हणायचं आप्पा तुम्ही एवढं हे करून कसं कामाचं ते कसं ऍडजस्ट करता, पण कुठे आमचे नातेवाईक एवढ्या ना माहीत, पण आप्पा सगळीकडे हजर असायचे। तर माझ्या जीवनात त्यांच्याविषयी घडलेले अनुभव मी तुम्हाला सांगते। माझ्या मुलीचं लग्न होतं 2010 साली, म्हणजे बहिणींच्यासाठी पण करतातच, पण असा भाव म्हणजे जगाच्या पाठीवर कुठे मिळणार नाही। तर माझ्या मुलीचं लग्न होतं आणि उंबऱ्याच्या तिथं आमच्या म्हणजे भाऊकीतली सगळ्या स्त्रियांनी गाडी करून आल्या होत्या आणि उंबऱ्याच्या तिथं त्यांचा ऍक्सिडेंट झाला। तर त्यांची जुगाई देवी त्यांच्या पाठीशी असं की असं ऍक्सिडेंट झालाय किंवा काय असं, आणि मी सगळी वाट बघते वहिनींची। तर मला सगळे सांगायला आले की तुम्ही वहिनी नंतर येणार आहेत की, आणि मग असा कुठला मामा असेल की सकाळी म्हणजे आपली बायको दवाखान्यात असताना सकाळी लवकर 6 वाजता मुलीला घरातून बाहेर काढायसाठी मामा तिथे हजर राहिला, आणि मला पाठ लग्नाची वेळ झाली तरी कुणी सांगितले नाही की बाबा असं माझा पोशाख मागितला। त्यावेळेस मी म्हटलं वहिनी कुठे दिसत नाही, त्यावेळेस मला आप्पांनी म्हणजे सांगितलं म्हणजे त्यांचं मन बघा किती मोठं आहे, आणि एवढं करून वहिनीला तिथं लग्नाला आणलं। तर त्यांचे आशीर्वाद आम्हा बहिणींच्या पाठीवर, सर्व तुमच्या गावाच्या पाठीवर आहेत असं। त्यांची अतिशय सांगण्यासारखी ख्याती आहे, त्यांनी पूर्ण आपल्या सेवेमध्ये असं चुकीचं काय वर खाली असलं काय केलेलं नाही याची पूर्ण मला 100% गॅरंटी आहे। जे नियमात बसत जे प्रामाणिक जे योग्य आहे तेच त्या माणसानं आतापर्यंत आपल्या सेवेमध्ये केलेलं आहे, मला 100% म्हणजे अगदी खात्री आहे, विश्वास आहे मला। त्यामुळे अतिशय प्रामाणिक माणूस प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली। सर्व आप्पांचे सहकारी मित्र ग्रामस्थ नातेवाईक, आज आपण सर्वजण या ठिकाणी सन्माननीय आप्पांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत। क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर द लेझी डॉग, या इंग्रजी वाक्याचं वैशिष्ट्य असं आहे की या वाक्यामध्ये इंग्रजी भाषेतील सर्वच्या सर्व 26 मूळ अक्षर आले आहेत। असं एखादं वाक्य मराठीमध्ये आप्पांच्या गुणवैशिष्ट्या संदर्भात तयार करता आलं असतं तर फार बरं झालं असतं, पण ते केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे। असं आप्पांचं
अतिशय अद्वितीय असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्यांची सेवा निष्ठेने प्रामाणिकपणे बजावलेली आहे हे आताच सन्माननीय काटे सरांनी सांगितलं. आम्ही आपण गेल्या 3 वर्षापासून आपणची माझी ओळख आहे या ठिकाणी शिक्षक म्हणून हजर झाल्याच्या नंतर आमची ओळख झाली आणि आपणचं काम त्याचबरोबर समाजाप्रती असलेली जाणीव आणि शिक्षणाप्रती असलेली तळमळ या सर्व गोष्टी आपणच्या रोजच्या वागण्यातून त्यांची शिक्षणाविषयी असलेली तळमळ आम्हाला नेहमी जाणवलेली आहे. प्रती भरभरून प्रेम करणारे आपण सर्वजण आपणा सर्वांच मी प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. अगदी 2 मिनिटात मी माझं मनोगत या ठिकाणी मांडणार आहे. खर तर व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना आणि उपस्थित सर्वच ग्रामस्थांना मी आवर्जून सांगेन की आपल्या या आयुष्यामध्ये 3 सोहळे फार महत्वाचे असतात. पहिला म्हणजे जन्माचा सोहळा. आपण जेव्हा जन्म घेतो त्यावेळेस सगळीकडे आनंदी आनंद झालेला असतो, आई वडिलांसहित सर्व परिवाराला आनंद होतो. दुसरा सोहळा हा लग्नाचा सोहळा असतो. आपला साथीदार आपल्या सोबतीला आलेला असतो, अनेक नवी इनिंग सुरू होत असते. तिसरा टप्पा हा मृत्यूचा असतो. अर्थात आपण फक्त शरीराने हजर असतो पण मन मात्र आपलं त्या ठिकाणी नसतं. पण मन जरी नसलं तरी आपल्या कार्याची पोहोचपावती म्हणून आपले सगळे आप्तेष्ट सगळे सोयरे त्या ठिकाणी उपस्थित असतात. आता 3 सोहळ्यांमधून आपल्या सगळ्यांना जावंच लागतं. पण शासकीय कर्मचारी असू द्यात, निमशासकीय कर्मचारी असू द्यात, सहकार क्षेत्रातील व्यक्ती असू द्यात, ज्यावेळेस सेवानिवृत्त होत असतात आपला तोर सोहळा जो चौथा आहे तो देखील फार महत्वाचा आहे. कारण जेव्हा जेव्हा तुमच्या या कार्याचा नेत्रदीपक इतिहास उलगडला जाईल, जेव्हा जेव्हा तुमच्या या प्रामाणिकपणाने निष्ठा या अंतर्भूत जी तत्व आहेत, जी नीतिमूल्य आहेत, त्या इतिहासाची पाने चाळली जातील तेव्हा तेव्हा आजच्या या दिवसाचं विशेष असं महत्व राहील. कारण थकवून गमवून आलेल्या तुमच्या या प्रदीर्घ सेवेतील जो आजचा हा दिवस आहे तो हळूहळू गोजीरवाणी मायेचा स्पर्श ठरेल. समाजामध्ये 2 व्यक्तिपण कायम लक्षात राहतात, एक निष्ठेने जगणारा आणि दुसरा बेईमान होणारा. तानाजी माणूस रे कोंढाला सर करताना बलवान देता झाला म्हणून लक्षात राहिला आणि खंडोजी खोपडे फितूर झाला म्हणून लक्षात राहिला. पण तानाजी मातेसाठी गेला आणि खंडोजी खोपडे माती खाऊन गेला. तुम्हाला काय वाटतं? कीर्ती निष्ठेनं मिळते आणि निष्ठेअभावी सगळी माती होते. बऱ्याच वक्त्यांनी आदरणीय काटेसरांनी सांगितलं की प्रामाणिकपणा आणि निष्ठा हयातभर या व्यक्तीने जपली आणि त्या दृष्टीने ते झेपावत आहेत. असं म्हटलं जातं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणे माणसानं सोन्यासारखं नसावं. सोनं फक्त स्वतःचा विचार करतं, स्वतःला तेज प्राप्त करून घेतं, झळाळी प्राप्त करून घेतं, एकटंच तिजोरीत पडतं. माणसानं व्हायचं झालं ना तर परिसासारखं व्हावं, ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करून यावं. आणि तो परिस्पर्श आपणच्या निमित्तानं संपूर्ण गावाला झालाय आणि ती पिढी आज खरोखर आपणच्या वितरणावरती चालते याचा खरोखर मनापासून अभिमान वाटतो. यशस्वी पुरुषांमध्ये एका स्त्रीचा हात असतो. आदरणीय ताईंनी देखील खंडित साथ देत आपणना वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. प्रत्येकाने प्रवीण देखील एक सुसंस्कारी सुजाण आणि कर्तृत्व अपत्य आपणच्या संस्कारामध्ये वाढते आहेत. फक्त कुटुंबापुरतच नाही तर संपूर्ण गावावरती या संस्कारांचं ध्वजारोपण करण्याचं काम करत आहात. आदरणीय प्रकाश काटे सर असतील, आप्पा असतील, ही जी फळे स्वर्गीय नानासाहेब गुरु असतील, अशोक जाधव सर असतील, त्यांच्याही या निमित्ताने आठवणींना उजाळा देता आला असता पण आता वेळेअभावी मी जास्त म्हणणं मांडत नाही. आमच्या सर्व शिक्षकांतर्फे आपण निरोगी दीर्घायुष्य चिंतितो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. म्हटलं की आपणच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये त्याचं कारणच आहे काय की प्रामाणिक माणूस हा थोडा चिडकोर असतो, त्याला वावग खपत नाही आणि मग प्रामाणिक बोलणाऱ्या माणसाच्या बाबतीमध्ये अशी जी वावगी कोण समजा वागलं तर आपण मी विनंती करेन. खरं तर आता बायाजी गुरुजींच्या नंतर तुम्हाला इथलं जे जज काम करायचं आहे त्यामुळे समन्वय साधायचं जे काटे गुरुजींनी म्हणलं ते समन्वय साधण्याचं काम तुम्ही कराल अशी मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं इच्छा व्यक्त करतो. तेव्हा आपणची जर काम करण्याची जर पद्धत बघितली तर पहिलं मी सांगेन की आपण कधी वळावं काम करण्याकडे आपचा कल नव्हता. आपणना मी मस्करीने आम्ही बरेचसे जवळ म्हणायचो की आता जर जरमधन एखादा शब्द खालीवर झाला तरी चालतं पण तुम्ही जरा केलं तर बघा. आता खरं आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही त्या वेळेला मुक्त शासन चवत आलो होतो. इलेक्ट्रिकल मध्ये तुम्ही समावेश नाही आला
आणि त्यावेळेला तुमच्या कामाचं अचूक काम करण्याची पद्धत आम्हाला तिथून जुळवणं बघ. सुरेश गुरवची आई म्हटल्यानंतर अजूनही मला तिने फिरवलेल्या डोक्यावरचा हात जुगाई देवीकडे पाहिल्यानंतर कलाकार कसा घडतो ते तुमच्या संपर्कामुळे कोयनामुळे कसं आपण घडत जातो आणि आपल्याला मित्र कसे मिळत जातात. हे मित्र नसतातच, हे एक रक्ताची नाती असतात आणि ती जोडत जातात. जरी आम्ही 30-30 वर्ष तुमच्या भागात राबून गेलो, घडण माझी जोडाई जडण घडण झाली. त्याच्यामध्ये लक्ष्मीपण गुरुजी, पाटील गुरुजी यांचा सुद्धा ज्या वेळेला मी सुरुवातीला नोकरी लागलो त्यावेळेला ह्या लोकांचा मला फार मोठा आशीर्वाद मिळाला. आणि हा आशीर्वाद घेत असताना सुरेश सरांशी माझा ज्यावेळी संपर्क आला, मी नानासाहेब गुरु असतील आणि तिन्ही गुरुवांची चिरंत कुटुंबी असेल असा संबंध आला. आता सांगितल्याप्रमाणे अत्यंत संयमी आणि अचूक बोलणारे, आपल्या तो आपल्याकडून कुठलाही माणूस दुखवला जाणार नाही याची काळजी घेणारे सुरेशराव या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना एका अष्टपैलू व्यक्तित्वाबद्दल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यक्तींकडून आपलं मत व्यक्त होत आहे. खऱ्या अर्थानं आपण बघितलं की गुरुराव साहेबांनी यांचा संबंध फार वर्षापासून, त्यांची मुलं कोल्हानगरमध्ये शाळेला असल्यापासून त्यांचा आणि आमचा अतिशय जवळकीचं नातं निर्माण झालं. म्हणजे आज सरपंच स्टेजवर आहे आणि सरपंचाला शिकवणारा शिक्षक आज मनोगती व्यक्त करतो, सगळ्यात मोठी समाधानाची गोष्ट आहे. खरं तर असं आयुष्य जगता यायला पाहिजे की असे सोहळे होताना आपल्याला त्याच्यामधनं मनापासून आनंद घेता आला पाहिजे. विकास खरं तर शिवस्पर्शानं पुणे झालेला हा सगळा महाराष्ट्र आहे आणि या सगळ्या महाराष्ट्राला ऊर्जा देणारा एकच घटक आहे तो म्हणजे ज्याच्यावर जेव्हा पण प्रेम करावं तो म्हणजे सह्याद्री. आणि या सह्याद्रीच्या कुशीतनं घडलेली जी काही रत्न आहेत त्या रत्नापैकी एक म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्या छत्रपती शिवरायांना ज्यांच्या कुशीतून जन्म मिळाला, त्या सिंदखेडची मुलगी, सिंदखेडची कन्या राजमाता साहेब जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संकल्पक ज्यांनी संकल्पना मांडली जी प्रत्यक्षात उतरली ते शहाजी राजे, या सगळ्यांना अभिवादन करून आज तर विकासच्या साथीने मी पहिल्यांदा या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. आणि मला पहिल्यांदा आठवण होती ती बायाजी गुरुजींची. बायाजी गुरुजींचा संवाद आमचा बराच काळचा होता, म्हणायला काय हरकत नाही. कारण ज्यावेळी विष्णू मावडे त्यांच्यासोबत शिक्षक म्हणून काम करत होते, म्हणजे एका चांगल्या संगतीत आलेला माणूस कसा घडत जातो त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे बायाजी मामा होते. कारण विष्णू आमचा घडला एक अतिशय प्रशासनातला कर्तव्य दक्ष अशा प्रकारचा हा सेवानिवृत्त झालेला कर्मचारी, पण ज्याच्या मुशीतून जो घडला ते बायाजी गुरु मामा होते. कारण त्यांच्यामुळे आमचा संबंध सुरेश भाऊ खरं तर आपल्यात बऱ्यापैकी सामने आहे. तुमची 33 वर्ष इकडे झाली, माझी 21 वर्ष सगळी नोकरी इकडे झाली आणि मी दोन पिढ्याने शिकवण्याचं काम केलं. माझ्या तेडे मनेरीच्या सगळ्या ज्या मुली होत्या त्या मुली सगळ्या नांदायला गेल्या, त्यांची मुलं पण कोयनेर आली, त्यांना परत शिकवण्याचं मी काम केलं. अशा दोन पिढ्याला शिकवण्याचं काम केलं आणि माझा ऋणानुबंध इतका मोठा झाला की माझी सोयरीकच इकडे झाली, त्यामुळे मी सगळ्यात इकडे होऊन गेलो. म्हणजे एखाद्या माणसाचं आयुष्य किती नशीबवान असावं त्याचं चांगलं उदाहरण आहे. सुरेश खरं तर आमच्या पाठीमागे 3-4 वर्षांना कॉलेजला असलेला विद्यार्थी, पण या शिवसागराच्या जलाशयामध्ये प्रशासनामध्ये अगदी स्वच्छ राहणारा माणूस म्हणून ज्याचं नाव घेता येईल ते म्हणजे सुरेश गुरव. आज सेवानिवृत्त होत आहे. अशी प्रशासनातल्या माणसांची अशा प्रकारचे सत्कार सोहळे राजाभाऊ फार कमी होतात, त्यापैकी ज्यांचे प्रेमान होतात. कारण सुरेश सांगितले ज्यांच्या घराच्या बाहेर चपला ज्या असतात ते सगळ्यात श्रीमंत असतात. मी म्हणतो जेवढी तुम्ही माणसं अशी न सांगता बोलवायला गोळा करणार ती सगळ्यात तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि सुरेश गुरवांनी सगळी संपत्ती जमा केली, त्यांना दीर्घायुष्य लागो. त्यानंतर प्रतिका आणि प्रवीण सगळे माझे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे ते आज काय आहेत ना, ते सगळे त्या संस्कृतीचं संस्काराचं सगळ्यात चांगलं उदाहरण तेच आहे. म्हणजे एखादं कुटुंब कसं आदर्श असतं, त्याच्या पायगड्या कशा घालाव्यात, त्याची घराची रचना कशी असावी, हे सगळं बायाजी मामाच्या आदर्शावर चालणारं कुटुंब होतं. आज समाजामध्ये सुद्धा सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सुरेश भाऊ तुम्ही या गावासाठी काम करावं. जसं की आम्ही आज सुद्धा या कोयनावाल्यांच्या शब्दाला एका फोनवर सुद्धा येतो आणि या कोयनेच्या मातीसाठी काम करतो. अशा प्रकारची चांगली ऊर्जा देणार सह्याद्रीच्या कुशीतून असलेलं तुमचं आमचं एक छोटस तुमचं गाव आहे ते वांजोळे, ते वांजोळे गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील व्हावं हेच आपलं सर्वस्व मानावं. आपल्याला निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज. ते सेवानिवृत्ती जो विषय आहे तो माझ्या जीवाला कधी भावला नाही.
मुळात आधी निवृत्तीच मला मान्य नाही. कामात बदल ही विश्रांती, त्याप्रमाणे मनोहरजी आपण बोलतो त्याप्रमाणे आयुष्याचे 100 वर्षाचे या देण्याचे 4 भाग भगवंतांनी करून पाठवलं होतं, ब्रह्मचर्य, गृहस्थ, संन्यस्त आणि मग वानप्रस्थ. मला वाटते ब्रिटिश सिस्टीम मध्ये आल्यानंतर थोडासा आपल्याला हा निवृत्तीचा रोग लागला आणि 25-30 वर्षानंतरची सेवा केल्यानंतर तो माणूस त्याच्या मायाजी मामा आणि त्यांना मामा म्हणायचं. 92 साली मला प्रमोशन मिळालं मंदिर या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मामा मुख्याध्यापक होते आमचे. त्या सर्व अपेक्षा परमेश्वरानं पूर्ण कराव्या, त्यांना, वहिनींना, त्यांच्या मुलांना, कुटुंबियांना, सर्वांना भरभराटीचं दिवस जावो, त्यांचं पूर्ण आयुष्य आरोग्यसंपन्न जावो, परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली आणि मामांची आठवण काढण्याबद्दल त्यांची खरं तर बायाजी गुरुजी, लक्ष्मण गुरुजी, विठ्ठल गुरुजी, त्याच्यानंतर मग काटे गुरुजी, काटे गुरुजी असे गुरुजी मी शिक्षकांची पिढी या ठिकाणी तयार झाली. नानासाहेबांच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये हे सगळी 3 भाऊ, बाळ गुरुजी, पिंटू गुरुजी, समजा हिस दत्ता, ही सगळी म्हणजे चुलत भाऊ ही किंवा चुलत असं पत्नी विज्ञा असलं काय कधी नाही झालंय. आणि हे आप्पाने ते सांभाळ, मग चुलत बहिणी असू दे, आमची वंदन बाई असू दे, किंवा हे सगळ्या परिवार म्हणजे गुरुजींचे संस्कार जे आज कुटुंबावरती झाले. मग मगाशी मला वाटते सरच सरांनी उल्लेख केला सरपंचांनी की प्लॅनिंग त्यांनी ठरवलं, प्लॅनिंग म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये जरी या ठिकाणी कोणाला वाईट म्हणलं तर त्यांना आवडत नव्हतं आपणा, तरी पण ते एकत्र कसं झालं पाहिजे, कोणाचे काय असं व्याकडं मतभेद असं होता का, भरपूर प्रयत्न करणारा मध्ये आप्पा. तुम्ही म्हणाला तसं वयाचा विचार केला तर कधी सुरेश आमचा प्रौढ झाला, बायाजी गुरुजींचा मुलगा, पण त्यांच्या स्वभावामध्ये तो हे म्हणजे एक आपोआप प्रौढता वगैरे वैचारिक दृष्ट्या जी येते त्या पद्धतीच्या. खरं तुम्हाला सगळ्यांना माहित नाही बायाजी गुरुजींचं आणि आमचं वेगळं नातं आहे नवजा आणि मानायनगरचं. म्हणजे राऊत गुरुजी आणि बायाजी गुरुजी नावाचे 2 शिक्षक, आदर्श शिक्षक ज्याला म्हणता येईल, कसले पुरस्कार तुम्ही सगळे असतील ते काय राज्य राष्ट्रपती पुरस्कार द्यावेत असे शिक्षक आमच्याकडे होऊन गेले आणि आम्ही त्यांचे विद्यार्थी गुणा वगैरे त्या बायाजी गुरुजींनी पाळले आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकून सुरेशनं आपलं आयुष्य अखंडपणे काम केलं, त्याच्याबद्दल कृतार्थपणे 2 शब्द बोलावं. आता गजानन कन्हानी फार मार्मिक आपण चांगलं बोललात. सुरेश आणि आम्ही क्लासमेट मला वाटतं 1987 ला आम्ही 11 आहे ना पाटणला काहीतरी बाळासाहेब देसाई कॉलेजला या पोवायसह आम्ही एकत्र केली. शेजारी बसणार आम्ही पाहुणे पै खरं त्यांच्या वडिलांच्या बरोबरही खूप काम केलं होतं. नंतर नानासाहेबांच्या बरोबर मला काम करायची संधी मिळाली गुरु समाजाच्या नात्याने. पण या सगळ्या प्रवाहात काम करत असताना सुरेशचं आमचं कधी जमलं नाही, कारण कधी ते आमच्या बरोबर मेळात आलेच नाही आणि दोघे क्लासमेट असलो तरी नाही. का जाताना कॉलेजला निघालो आणि मारली सुरेश काय झालं हो ठीक आहे. त्या काळापासून शांत स्वभावी व्यक्ती म्हणजे सुरेश. अरे कार्यवासपेट आणि इथे माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण इथे जमला माझ्या बंधूंनी बघून गावातील अनेक परिसरातील कर्मचारी अधिकारी वर्ग तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आणि तुम्ही माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्या माझ्याबद्दल बरेच लोकांनी काय सांगितलेलं आहे. फक्त मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे तुम्ही आज कार्यक्रम हजर राहिली त्याचा तुमचा आभार मानतो आणि माझा 2 शब्द संपवत. रावसाहेब श्री सुरेश बायाजी गुरव आप्पा, आपण उभारलात उदात्त कार्याचं उत्तुंग कर्तृत्व ध्वज जो फडफडतो आहे प्रेरणा म्हणून आमच्या समोर. आपण निर्मिलेली आपली आयुष्यवाट दाखवते आहे समाजाच्या पावलांना विजयाचं क्षितिज. आपल्या या असीम कार्याचा आम्हाला अभिमान आहे म्हणून हा गौरव. हे अभिनंदन आहे आपल्या व्यक्तिमत्वाचे
कर्तृत्वाचे नेतृत्वाचे आपण पूर्णत्वाला नेलेल्या स्वप्नांचे हे अभिनंदन आहे. आपल्या कार्याचे कष्टाचे व्यसनाचे हा पथ चालवताना झेललेल्या हर एका क्षणांचे हे अभिनंदन आहे. आपल्या सत्वाचे तत्वाचे आपल्या समर्पणाचे आपल्यातील मनस्वी सामर्थ्याचे हे अभिनंदन आहे. आपल्या प्रतिमेचे तेजाचे पराक्रमाचे आपण जपलेल्या पावित्र्याचे आणि मांगल्याचे हे अभिनंदन आहे. आपल्या आयुष्य नावच्या प्रवासाचे समाजासाठी पावले उचलणाऱ्या आपल्यातील जीवन यात्रिकाचे आपला गौरव करण्याचे भाग्य आम्हाला मिळते आहे. ही एक विलक्षण आनंद अनुभूती आपल्याला सर्व गुण संपन्न आयुष्याच्या यशोदायी वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. धन्यवाद. त्यांना या ठिकाणी सुपूर्द करण्यात येत आहे. या ठिकाणी आदरणीय भाऊ आदरणीय भगवान कांबळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय भाऊंच्या हस्ते सुरेश भाईजी गुराव राव साहेब आपांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना नवीन आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सन्मानचित देऊन आपांना गौरवण्यात येत आहे. Thank you.
गया कैसे मिल गया वो हमने तो ढूंढ लिया सारा जमाना हवा 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 कुछ तू लिखा दे I'm gonna go get it.